आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. एक वाघ होतं आणि एक गाढव होतं. दोघांमध्ये एकदा जुंपली. वाघाचं म्हणणं होतं की ताजं गवत हे हिरवं असतं. गाढवाचं म्हणणं होतं ताजं गवत हे पिवळंच असतं. दोघांचा वाद विकोपाला गेला. दोघही सिंह महाराजांकडे गेले. वाघाने म्हटलं, महाराज आता तुम्हीच न्याय करा. माझं म्हणणं आहे ताजं गवत हे हिरवं असतं, याचं म्हणणं आहे ताजं गवत पिवळं असतं. तुम्ही सांगा आता खरं काय ते. सिंहाने 2 मिनिट विचार केला आणि म्हटलं, वाघा तुला 1 वर्ष काही न बोलण्याची शिक्षा मी देतोय. गाढवाचं बरोबर आहे, ताजं गवत हे पिवळंच असतं. गाढव इकडे आनंदात उड्या मारत घरी गेला. वाघाने सिंहाला विचारलं, महाराज माझं काय चुकलं, तुम्हाला सुद्धा माहित आहे ताजं गवत हे हिरवंच असतं. सिंहाने म्हटलं, तुझं एकच चुकलं, तू गाढवा बरोबर वाद घातलास. मित्रांनो, असंच काहीस किशोरी पेडणेकरांचं झालेलं आहे. त्यांना हल्ली वाघाचं कातडं घातलेले गाढव हे सुद्धा वाघ वाटायला लागलेत आणि बाकीचे सरडे वाटायला लागलेले आहेत. आता त्यांच्या बरोबर कोण वाघ कोण सरडा हा वाद घालणं म्हणजे गाढवा बरोबर वाद घालण्यासारखं आहे. त्यामुळे आम्ही काय त्यांच्याशी असा वाद करणार नाही. बाकी तुम्ही सुज्ञात, किशोरी ताईंनी सध्या बाकी काही वाढवता आलं नाही तरी चालेल, पण विचारांची उंची वाढवण्याची खूप आवश्यकता आहे.